DJ Nexus. आहु पुन्य गावाच अलपाख DJ Sam बस ले डोला नमस्कार भावांनो, जशा प्रकारचा व्हिडिओ आता तुम्ही डेमोला बघितला सेम तशा प्रकारचा व्हिडिओ जर तुम्हाला पण बनवायचा असेल तर तुम्हाला आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला लागेल आणि व्हिडिओमध्ये जे काही मी स्टेप्स सांगितले आहे फक्त तुम्हाला ते फॉलो करायचे आहे. भावांनो, व्हिडिओमधलं सगळं मटेरियल तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल किंवा तुम्हाला तिथून डाउनलोड करण्यास काही पण प्रॉब्लेम आली तर तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुप जॉईन होऊ शकता, कारण मी टेलिग्रामवर पण आपलं सगळं मटेरियल अपलोड करत राहतो. टेलिग्रामची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तर चला भावांनो, आपण जरा नवं घालता आपल्या आजच्या व्हिडिओ सुरू करूया. तर भावांनो, सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे, कॅनव्हास ट्रॅप ओपन करून घ्यायचं आहे. कॅनव्हास ट्रॅपची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल, तिथून तुम्ही हे वाला कॅनव्हास ट्रॅप डाउनलोड करू शकता. तर कॅनव्हास ट्रॅप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला ओपन करायचं आहे आणि तर प्लसचं जे ऑप्शन आहे ते तुम्ही बघू शकता, मोठंवाला ऑप्शन आहे प्लसचं, त्याच्यावर टच करून तुम्हाला 1:1 म्हणजे 3 नंबरचा जे रेशो आहे हा रेशो तुम्हाला इथं असं सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर हा रेशो जे सिलेक्ट केल्यानंतर तुमच्यासमोर डायरेक्ट इथे मीडियाचा ऑप्शन ओपन होईल. तर इथं आपल्याला काय करायचं आहे, बॅकग्राऊंडमध्ये जाऊन एक काळं जे बॅकग्राऊंड असते ते इथं असं ॲड करून घ्यायचं आहे. तर काळं बॅकग्राऊंड ॲड केल्यानंतर असं तुम्हाला इथं बॅक येऊन जायचं आहे. तर इथून बॅक आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, काळ्या बॅकग्राऊंडला सिलेक्ट करून याची जी ड्युरेशन असते काळ्या बॅकग्राऊंडची, याची ड्युरेशन आपल्याला इथून वाढून घ्यायची आहे. तर या काळ्या बॅकग्राऊंडची ड्युरेशन आपल्याला 10 ते 12 सेकंदापर्यंतशी वाढून घ्यायची आहे. आणि पुन्हा सुरुवातीला येऊन तर सुरुवातीला आल्यानंतर भावना आपल्या इथे काय करायचं आहे, एक इफेक्टवाला व्हिडिओ आहे ते तुम्ही इथे ॲड करून घ्यायचा आहे. ते व्हिडिओ तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून तुम्हाला ते आपल्या टेलिग्रामवर सुद्धा भेटून जाईल. त्या व्हिडिओला ॲड करून आपल्याला काय करायचं आहे, लेअरमधून मीडियामधून हा वाला व्हिडिओ म्हणजे जे इफेक्टवाला व्हिडिओ मी म्हणालो तो व्हिडिओ तिथे ॲड करून घ्यायचा आहे. तर हा व्हिडिओ इथे ॲड करून या व्हिडिओला काय करायचं भावनं, हे जे ऑप्शन आहे हे वाला कैचीच्या ऑप्शनच्या समोरचा डब्याचा ऑप्शन, त्या डब्याच्या ऑप्शनमध्ये जाऊन आपल्या या व्हिडिओला असं इथे फिट टू स्क्रीन करायचं आहे. आणि पुन्हा बॅक येऊन खाली जी ब्लेंडिंग असते भावनो, याची ब्लेंडिंग आपल्या इथं फक्त स्क्रीनमध्ये करून टाकायची आहे. त्याची ब्लेंडिंग इथं स्क्रीनमध्ये केल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला इथं लेअरमध्ये येऊन मीडियामध्ये येऊन एक PNG जी आहे ते PNG इथं ॲड करून घ्यायची आहे. तर या PNG लिंक पण तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तर ही PNG इथं ॲड केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, या PNG जी ड्युरेशन असते याची ड्युरेशन आपल्या इथून अशी वाढून घ्यायची आहे. जिथपर्यंत आपलं काळं बॅकग्राऊंड आहे तिथपर्यंत त्याची ड्युरेशन वाढून घ्यायची आहे. आणि पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, ओवरऑल ॲनिमेशन तुम्ही तर बघू शकता, हे ओवरऑल ॲनिमेशन आहे. तर या ओवरऑल ॲनिमेशनमध्ये जाऊन तुम्हाला असं खाली जायचं आहे, खाली जायचं आहे इथं जे फ्लोटिंगवालं ते फ्लोटिंगवालं जे ॲनिमेशन असते आपल्या या PNG लावून घ्यायचं आहे. आणि पुन्हा बॅक यायचं आहे इथून आणि पुन्हा तुमच्या डकण्या साईडला एकदम वरती 3 डॉट आहे, तर 3 डॉट म्हणजे 3 ठिपके आहे. त्या 3 ठिपक्यामध्ये जाऊन त्या 3 ठिपक्यामध्ये गेल्यानंतर तुमच्या समोरचे काही ऑप्शन येतील, त्याच्यात तुम्हाला काय करायचं आहे, सेंड टू बॅक म्हणजे हे जे ऑप्शन आहे या ऑप्शनवर टच करून टाकायचं आहे. तर या ऑप्शनवर टच केल्यानंतर पुन्हा काय करायचं भावनं, तुम्हाला ऑडिओमध्ये जाऊन म्हणजे जे पण सॉंग तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल ते सॉंग इथे ॲड करून घ्यायचं आहे. तर मी एका व्हिडिओपासून सॉंग एक्स्ट्रॅक्ट करतो भावनं, तर मीडियामध्ये जाऊन मी या व्हिडिओपासून सॉंग एक्स्ट्रॅक्ट करतो, ते व्हिडिओला ॲड करून खाली एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ करतो आणि व्हिडिओला मी नसतो ते डिलीट करतो. तर तुम्ही तर बघू शकता आपलं खाली इथं ऑडिओ आलेलं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, खाली असं 2 बोटांना असं इथं झूम करून घ्यायचं आहे काय अशा प्रकारे. तर असं इथं झूम केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपला व्हिडिओ एकदा ऐकून म्हणजे जे ऑडिओ आहे ते एकदा ऐकून घ्यायचं आहे. तर भावनं, इथून तुम्ही इथून ऐकलं असेल की इथून काही ते आपली बीट आहे, तर आपण इथून एकदा पुन्हा एकदा ऐकून घेऊया. तर या ठिकाणपासून भावना आपली बीट आहे, तर इथं काय करायचं आपल्याला म्हणजे 9.6 सेकंदाचा पुढचा जे काही पार्ट आहे आपल्या ट्रिम करायचा आहे. तर त्यासाठी सर्वात आधी आपल्याला फोटो म्हणजे जे काळ बॅकग्राऊंड आहे त्याला इथं सिलेक्ट करायचं आहे. आणि कैचीच्या ऑप्शनमध्ये तुम्ही इथं कैचीचं ऑप्शन बघू शकता, त्या कैचीच्या ऑप्शनमध्ये जाऊन ट्रिम टू राईट ऑफ प्लेड असं करून घ्यायचं आहे. त्याला ट्रिम टू राईट ऑफ प्लेड केल्यानंतर खाली जे काही आपलं जे इफेक्टवाला व्हिडिओ आहे हा वाला व्हिडिओ या व्हिडिओला सिलेक्ट करून कैचीच्या ऑप्शन जाऊन याला आपण असं इथं ट्रिम करायचं आहे. आणि पुन्हा जी आपण PNG ॲड केली ती तिला पण सिलेक्ट करून असं ट्रिम टू राईट ऑफ प्लेड करून घ्यायचं आहे. भावनो, सॉन्ग जे असते आपलं MP3 म्हणजे MP3 सॉंगला काहीच करायचं नाही. इथं आपल्याला पुन्हा काय करायचं आहे, इथं सेटिंगमध्ये जायचं आहे, तुमच्या ढकण्या साईडला जे सेटिंगचं ऑप्शन आहे या सेटिंगच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे. आणि एडिटिंगच्या ऑप्शनमध्ये जाऊन सगळ्यात पहिली जी लाईन असते डिफॉल्ट ड्युरेशन ऑफ फोटो क्लिपची तुम्ही जर बघू शकता, तर या लाईनला तुम्हाला जे भावना असं 1.5 किंवा 2 आणि 1.5 असं ठेवू शकता. तर असं इथे ठेवल्यानंतर काय करायचं आहे, खाली ते फिल स्क्रीनवर टच करायचं आहे. आणि पुन्हा आपण इथे काय करूया भावनो, याला जे आहे 1 सेकंद आणि 0.5 मध्ये घेऊया, बरं, म्हणजे एकदम स्पीडमध्ये येईल आणि एकदम चांगलं होईल जसा तुम्ही डेमोला बघितला तसा. त्यासाठी इथे ठेवल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, बॅक यायचं आहे. आणि पुन्हा इथं काय करायचं आहे, मीडियामध्ये जाऊन जे आपण फोटो तुम्हाला व्हिडिओ बनवायचा आहे ते फोटो अशी इथे ॲड करून घ्यायचं आहे. तर भावनो, आपल्याला फोटो तुम्ही तर बघू शकता जिथपर्यंत आपलं बॅकग्राऊंड आहे म्हणजे आपलं जे म्युझिक आहे तिथपर्यंत असे फोटो ॲड करून घ्यायचे आहे. तुम्ही जसे डबल फोटो ॲड करून घेऊया,
तशा प्रकारे मी ते फोटो ऐड के लिए अपने म्यूजिक इतपर्यंत है तेजपुढ़ जे का फोटो एक्स्ट्रा होल मैं अस कैचे मे जाऊन अस ट्रिम करूँ घाय तो हे ट्रिम जाए अपने का करते मानो सुरुआत जाए है तो इतना अपन फोटो ऐड के लिए सगे तुम्हें तो बुक चिता सगे फोटो है अपने इतने का कराए खाली जूम कराए अशा प्रकार जरा जूम करूँ अपने इतना हे जो पॉइंट अपना इतना है तो यह जे अपने फूलपाखरू की जी पीएनजी आई इत तो अपने का कराए थोड़ा सा कैची चाप तुम्हें जाना ट्रिम करूँ घाय तो थोड़ी जो ट्रिम होना नहीं तो अशा प्रकार करूँ घाय इत का है इतना अपने का कराए भावनो लेयर मधुन मीडियम तो भावनो इत इत आप लेयर मधुन मीडियम अपने जे इफिटवाला वीडियो आते ते वीडियो इतना ऐड करूँ घाय तो ये जो ब्लिंकिंग वाला वीडियो भावनो तो वीडियो अस इतना ऐड करूँ घाय तो ये जो ब्लिंकिंग वाला वीडियो बनो हे ब्लिंकिंग वाला वीडियो तो ऐड के अपने का कराए ये जो ऑप्शन है कैची ऑप्शन का समोरच ये जाऊन अपने ही मे डब्यार टच कराए फिट टू स्क्रीन कराए बैक यून खाली की जी ब्लेंडिंग अच्छी ब्लेंडिंग अपने इतने मल्टीप्लाय मे कराए तुम्हें तो मल्टीप्लायच ऑप्शन बगत तो मल्टीप्लाय मे क्या अपने का कराए पुनः पुनः इतना अपन फोटो ऐड के हा वाला तो इतना अपने का कराए लेयर मधुन मीडियम हे जी फूलपाखरू नावा जी पीएन जी है हे पीएन जी पुनः इतना ऐड कराए थोड़े छोटे कराए एकदम आनी इत खाली टाका है तो कहीं अशे प्रकार इतन टाका है पुनः इतच भावनो जरा हालाचे नहीं अन लेयर मधुन मीडियम हे जी फूलपाखरू की जी इफेक्ट आला वीडियो है हा वाला हा वीडियो तुम्हें तो ऐड करूँ यहाँ सेम या ऑप्शन में जाना फिट टू स्क्रीन कराए मे कैची समोर डब्या ऑप्शन में जाऊन पुनः बैक यून खाली ये जी कहीं ब्लेंडिंग भावना ये ब्लेंडिंग ये पे स्क्रीन में कराएँ है तो तुम्हें तो बघू शकता अपना वीडियो कसा प्रकार होऊन जाईल अशा प्रकार अपने वीडियो इतने होऊन जाईल तो अपने इतने का करते भावनो आखिर जूम इन कराए अपन आधी जूम आउट के तो हे जी अपनी पी एन जी है फूलपाखरू नावाची तो अपने इसी ड्यूरेशन है तिथु शेवपर्यंत अभी वाड़ू गए इसी ड्यूरेशन वाड़ी भावना अपने का कराए सुरुआत जाए लेयर मधुन मीडियम अपना जे का लोगो है तो लोगो इतना ऐड करूँ टाका है तो मज़ा लोगो मैं इतना ऐड करते तो मैं मज़ा इतना इंस्टाग्राम का लोगो ऐड करते तो लोगोला ऐड करूँ लोगोला थोड़े छोटे करते मैं एक कोणते अपने लोगो अस इतना ऐडजस्ट करूँ टाकतो भावनो लोगो जो तुम्हारा बनता न सेल तो मैं एक सेपरेट वीडियो के लिए तुम्हारा खाली जी डिस्क्रिप्शन में लिंक भेटू जाए तो वीडियो से अपना लोगो ऐसा ऐड करूँ घाय पुनः अपना वीडियो जो है इतना रेडी है तो एकदम तुम्हारा ये वीडियो मैं इतना प्ले करूँ दाखो तो भावना अशा प्रकार अपने वीडियो है तो पुनः एंडिंग जे का एक्स्ट्रा पार्ट है तुम्हें अशा प्रकार इतना कैची ऑप्शन जाऊन अस ट्रिम करू शकता अंतर भावना अपने का कराच है तुम्हार उजव्या साइड में जे एक्सपोर्ट ऑप्शन है वाला यह ऑप्शन में जाऊन अपनी जे का सेटिंग है तो हाई ठेवा है अपना वीडियो तुम्हें एक्सपोर्ट करूँ घाय भावना जो तुम्हारा वीडियो आवड़ा तो वीडियो एक लाइक करा चैनल जो तुम्हें आतापर्यंत सब्सक्राइब करना तो भावना पटकन सब्सक्राइब करा कारण तुम्हारे मैं अशा प्रकार इतना ट्रेंडिंग मदली वीडियो एडिटिंग आना रहो तो चला भावना भेटू अपन नवे वीडियो पर।